महाराष्ट्र के न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। प्रहार जनशक्ति पक्ष के शहर प्रमुख तथा प्रहार की आक्रामक तो कहे जाने वाले अजीत कुलकर्णी, इनके ऊपर दिनांक 23 दिसंबर 2022 को मोहर के पुलिस थाने में मोहर के तहसीलदार प्रशांत बिड़ से इन्होंने खोटी फिरियाद देकर हंजू कलम 353 384 587 504 534 के हिसाब से किया था गुना दाखिल, जिसको लेकर आज प्रहार जनशक्ति पक्ष सोलापुर द्वारा सोलापुर जिले के पालक मंत्री राधा कृष्ण विखे पाटिल जिन्हें दिया गया है पत्र। प्रहार संगठन द्वारा दिए गए इस पत्र में इस बात का उल्लेख किया गया है कि जिस दिन ये घटना घटी उस दिन अजीत कुलकर्णी जगह पर उपस्थित ही नहीं थे और मोहर के तहसीलदार प्रशांत बिंद से इनके विरुद्ध अवैध बालू खनन को लेकर पिछले 5 महीने पहले अजीत कुलकर्णी ने जो वक्तव्य किया था उस बात का द्वेष अपने मन में रखकर मोहर के तहसीलदार प्रशांत बेड़से ने अजीत कुलकर्णी इनके ऊपर छोटा गुनाह किया है दाखिल। तो इस तरह अन्याय के विरुद्ध लड़ने वाले व्यक्तियों के विरुद्ध छोटे गुने दाखिल करना और तहसील में बेकायदेशीर कामकाज कर शासन के करोड़ों रुपए को नुकसान करना और मोहर तहसील कार्यालय के अंतर्गत चलने वाले अवैध वाड़ू माफिया को छूट देने वाले प्रशांत बेड़से के विरुद्ध प्रहार जनशक्ति पक्ष द्वारा आने वाले 26 जनवरी को आंदोलन करने की घोषणा प्रहार जनशक्ति पक्ष के शहर संपर्क प्रमुख जमीर शेख ने की है। अभी तक आपने हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब, लाइक और शेयर जरूर कीजिए और देखिए क्या कहा जमीर शेख ने महाराष्ट्र के न्यूज चैनल पर। माझे नाव जमीर शेख, संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ति पक्ष। आज राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मोहमध्ये प्रहारचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्यावर तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी खोटी फिर्याद देऊन चुकीचा गुन्हा दाखल केला, या संदर्भात आज त्यांना निवेदन देण्यात आलं। खरोखरच 23 डिसेंबर 2022 रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मोह पोलीस स्टेशन येथे वैभव जावळे आणि अजित कुलकर्णी या दोघांच्या विरोधात त्या ठिकाणी फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीमध्ये कलम 353 384 587 504 अशा प्रकारचे कलम पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्या ठिकाणी लावलं। अजित कुलकर्णी त्या दिवशी सदरची घटना ज्या दिवशी मोह तहसील कार्यालयात घडली त्या दिवशी वैभव जावळे हे मोह तहसील कार्यालयामध्ये होते, परंतु अजित कुलकर्णी हे त्यांच्या शेतामध्ये म्हणजे तहसीलदार यांच्यापेक्षा 50 ते 80 किलोमीटर लांब असताना सुद्धा अजित कुलकर्णी यांच्यावर शासकीय कार्यालयात येऊन शासकीय कार्यालयात कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून 353 गुन्हा दाखल होतो। मी या माध्यमातून प्रश्न विचारतो, खरोखरच एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जबाबदार असल आणि त्या ठिकाणी शासकीय काम अडवलं असेल तर त्यावेळेस 353 गुन्हा दाखल होतो, पण जो व्यक्ती साधारण 80 किलोमीटर लांब आहे त्या व्यक्तीवर 353 खोटा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो याचा उत्तर पोलिसांनी सुद्धा देणं गरजेचं आहे। आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितलंय के 20 ऑक्टोबर 2022 रोजी अजित कुलकर्णी यांनी वैभव जावळे यांच्या फोनवर 20-50 लाखाची मागणी केली, परंतु तशा प्रकारचा का कॉल अजित कुलकर्णी यांनी वैभव जावळेला केलाच नाही। मग अजित कुलकर्णी यांनी कर्मा येथे सभेमध्ये 5 महिन्यापूर्वी मोहरचा तहसीलदार आणि पंढरपूरचा तहसीलदार हे सामान्य लोकांची अडवणूक करतात, हे प्रहारच्या हिटलिस्ट आहेत आणि यांना प्रहारच्या माध्यमातून कायदेशीर दावा शिकवणार आणि यांना कायदेशीर ठोकणार अशा प्रकारची वर्गणा केल्यानंतर ते राग मला धरून तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी अजित कुलकर्णी यांचा सदर प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर 353 384 587 504 प्रमाणे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। याच्या संदर्भात सविस्तर चौकशी करून तहसीलदार याला निलंबित करण्यात यावं यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिले। येत्या 26 जानेवारी पर्यंत अजित कुलकर्णी यांचा नाव सदर मोहरच्या त्या केस मधून बाहेर निघाला नाही तर मोहर तहसीलदारांनी केलेल्या अनेक बेकायदेशीर कामे आम्ही टप्प्याटप्प्याने उघड करू, परंतु 26 जानेवारीला आम्ही नदी पात्रामध्ये मोहरच्या जाऊन हजारो कार्यकर्ते घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेणे गरजेचं आहे। हमारे चैनल महाराष्ट्र की आवाज को और ताजा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस करें।